ट्रेन मध्ये इश्मत बसून मेघनाच्या येण्याची वाट पाहत आहे. माही ताही मुलगी कुठे गेली? तेव्हा त्याच्या मोबाईल वर मेसेज येतो. आय एम सॉरी इश्मत, आईची अचानक तब्येत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. मी नाही येऊ शकत, वेळ मिळाल्यावर कॉल करेन. अरे यार, आता तर एकट्यानेच प्रवास करावा लागेल. त्याने पाहिलं की त्याच्या समोर असलेली सीट जी याआधी रिकामी होती त्यावर एक सुंदर बाई येऊन बसते. तिने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि कपाळावर काळ्या रंगाची टिकली आहे. वातावरण किती चांगलं आहे, पाऊसही सुरू झाला आहे. जर हिच्याशी बोलणं सुरू झालं तर प्रवासात वेळ निघून जाईल. ती बाई आपल्या बॅगची झिप उघडण्याचा प्रयत्न करते पण तिच्याने झिप उघडत नाही. आणा, मी तुमची मदत करतो. इश्मतला ती बाई बॅग देते आणि तो त्याची झिप उघडतो. धन्यवाद, माहित नाही का जॅम झाली. तसा आपण कुठे जात आहात? मी दिल्लीला जाते माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न अटेंड करायला. अरे वा, मीही माझ्या मित्राचं लग्न अटेंड करायला जात आहे. मी गाझियाबाद पर्यंत जाईन. चला ठीक आहे, गाझियाबाद पर्यंत तरी कोणी आहे, बोलत बोलत प्रवास होईल. हे ऐकून इश्मत हसतो. माझं नाव इश्मित आहे आणि तुमचं? मी यक्षिणी आहे. हे ऐकून इश्मत अचानक घाबरला. यक्षिणी? अरे तुम्ही घाबरलात, मी तर मस्करी करत होते. माझं खरं नाव पल्लवी आहे. हे ऐकून तो त्याच्या तोंडून हवा सोडतो आणि मोकळा श्वास घेतो. तुम्ही तर मला घाबरूनच टाकलं. ट्रेन आता सुरू होणारच असते त्याच वेळेस मेघना येते आणि अचानक त्या बाईच्या बाजूला इस्मतच्या समोर बसते. हे पाहून इश्मत खुशही होतो व आश्चर्यही करतो. अरे तू तर मेसेज केला होतास की तू येणार नाहीस म्हणून. अरे मी तर एक छोटीशी थट्टा केली होती. तू पण ना मस्करीत काही बोलतेस. ट्रेन वेगाने चालू लागते. इश्मतने दोघांची ओळख करून दिली आणि तिघे बोलायला लागले तेव्हा एक म्हातारा माणूस येतो आणि ओरडून बोलतो. आज अमावस्याची रात्र आहे, आजच्या रात्री या ट्रेन मध्ये हडळ फिरते, सगळे आपापली काळजी घ्या. हे बोलून तो पुढे निघून जातो. ट्रेन मध्ये बसलेले सगळे लोक एकमेकांशी गप्पा मारू लागतात. हे काका असं का बोलले बरं? अरे मला तर तो म्हातारा मूर्ख वाटत होता. आताच्या वेळेस हडळ किती विचित्र गोष्ट आहे ही. एक माणूस समोरच्या सीटवर जो खूप वेळेपासून बसलेला होता तो सिगरेट प्यायला लागतो. त्याचा धूर पल्लवीच्या नाकापर्यंत येत होता. किती खणेरडा माणूस आहे, या सिगरेट पिणाऱ्यांना तर कळत आपण मारलं पाहिजे. त्यावेळेस पल्लवी आपल्या बॅगेतून काही काढण्यासाठी झिप मधून हात आत टाकते तेव्हा तिच्या बॅगेतून एक काळ्या रंगाची बाहुली खाली पडते. हिच्या बॅगेतून काळ्या जादूची बाहुली निघाली आहे आणि हिचं बोलणं तर ठीक वाटत नाहीये. आता ती त्या माणसाला मारण्याची गोष्ट करत होती की ही पल्लवी तर हडळ नाही ना. पल्लवी त्या बाहुलीला परत आपल्या बॅगेत ठेवते तेव्हा तो सिगरेट पिणारा माणूस आपल्या जागेवरून उठून पुढे निघून जातो. एक्सक्यूज मी जरा येते लगेच, मी जरा बाथरूमला जाऊन येते. त्या दोघीही तिथून जातात. त्यानंतर मेघना तर परत येते पण पल्लवी येत नाही. पल्लवी कुठे राहिली? तिने सांगितलं की ती येते आता. थोड्या वेळानंतर पल्लवीही परत येते पण तो माणूस परत येत नाही. आता इश्मत आपल्या जागेवरून उठतो आणि तो मागे टॉयलेटकडे जातो. तो बघतो की सिगरेट पिणारा माणूस गेट जवळ मरून पडला आहे. इश्मत गपचूप जाऊन टीटीला जाऊन हे सांगतो तेव्हा समोरच्या दारातून पल्लवी येताना दिसते. काय झालं इश्मत, तुम्ही इथे का थांबला आहात? तिची नजर त्या माणसावर पडते जो दाराजवळ मरून पडलेला आहे. इश्मत टीटीला बोलवतो. चेटकीण आहे. हे तुम्ही काय बोलता आहात? इश्मत आणि टीटी मिळून दोघं तिला पकडतात. तिचे हात पाय बांधून तिला टॉयलेट मध्ये बंद करून ठेवतात. याबद्दल कोणालाही बोलू नका, नाहीतर ट्रेन मध्ये पळापळ होईल. पुढल्या स्टेशनवर आपण इला पोलिसांच्या ताब्यात देऊ. इश्मत परत जाऊन मेघनाला सगळं सांगतो. बरं झालं तिला बांधून टॉयलेट मध्ये बंद केलंस, नाहीतर तिने कोणाकोणाचा अजून जीव घेतला असता. मेघना समोर बघते की टीटी येत आहे. ती त्याला पाहून माहित नाही का उठून निघून जाते. मी जरा लगेच जाऊन येते. इश्मत विचार करायला लागतो की हिला अचानक कुठे जावं लागलं. ती मुलगी जी समोर बसली होती काय ती तुमच्या बरोबर आहे?
अहो तुम्ही दोघांचे तिकीट दाखवा. इश्मत आपलं तिकीट दाखवून म्हणतो तिचं तिकीट तिच्या जवळच असेल. टीटी निघून जातो तेव्हा इश्मतच्या मोबाईलवर मेघनाचा कॉल येतो. तो फोन घेऊन कानाला लावतो. काय झालं मेघना, तू कुठे थांबलीस? सॉरी इश्मत, मी नाही येऊ शकले. आईची तब्येत जर ठीक असती तर मी नक्की आले असते. तुला वाईट तर वाटत नाहीये? हे ऐकून इश्मत घाबरून जातो आणि त्याचा मोबाईल खाली पडतो. जर मेघना घरी आहे तर माझ्याबरोबर कोण आहे? तो समोर बघतो तर टीटी ही दिसत नाही. इश्मत मोबाईल घेऊन लगेच टॉयलेट कडे जातो आणि पल्लवीचे हात पाय सोडून तिला मोकळं करतो. जी मुलगी तुझ्या बरोबर प्रवास करते तीच खरी हडळ आहे. मी या ट्रेन बद्दल बरंच ऐकलं होतं म्हणून मी तिला मारायला आले होते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती माझ्या मैत्रिणीच्या रूपात आली म्हणून मी तिला ओळखू शकलो नाही. पल्लवी इश्मत बरोबर सीटवर जाऊन बसते आणि आपल्या बॅग मधून ती बाहुली काढून त्याला एक लाल धागा बांधते आणि ते दुसऱ्या दरवाजाकडे जातात जिथे तिला दिसतं की टीटीच्या मानेवर मेघना आपले दात लावून बसलेली आहे आणि त्याचं रक्त पिते आहे. यावेळेस ती खूप भयानक दिसत असते आणि आपल्या खऱ्या रूपात ती येते. टीटी ही मरून जातो. इश्मत टीटीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हडळ इश्मतशी गुंतते. संधी मिळताच पल्लवी हडळीचे केस पकडून जितके केस हातात येतील त्या बाहुलीवर बांधते. मग ती मंत्र म्हणते. ट्रेन मधले सगळे लोक हे दृश्य पाहतात. ते सगळे घाबरलेले असतात. मला लवकर लाइटर द्या. पल्लवी एक मंत्र म्हणून बाहुलीला आग लावते आणि त्याबरोबर हडळही पेट घेते. टीटीचं मृत शरीर आणि इश्मतला सोडून देते. आग लागताच ती दरवाजाच्या बाहेर एका फ्लायओव्हर खाली पडते. जळणारी बाहुली ही पल्लवी ट्रेनच्या बाहेर फेकते. तू ठीक आहेस ना? पल्लवी त्याच्याकडे बघते. मी ठीक आहे. आता तुम्हा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाहीये. ती आता कधी या ट्रेन मध्ये येणार नाही. यानंतर सगळे आपला प्रवास आरामात करतात आणि हडळीची भीती कायमची संपून जाते. कामयानी एक्सप्रेस कितीतरी वर्षांपासून रुळावर धावत असते आणि यात्रेकरूंना त्याच्या इच्छित स्थळी पोचवत असते. विश्वास यादव आणि श्रद्धा यादव मुंबईहून लग्न करून त्यांच्या मामा मामींबरोबर कामयानी एक्सप्रेसने वाराणसीला जात असतात. स्टेशनमधून गाडी निघाल्यानंतर खाण्यापिण्याचे सामान विकणारे फेऱ्या मारायला लागतात. विश्वास बाळा, चहा पिणार का? नाही मामा, तुम्ही घ्या. सुनबाई, तू काही खाणार आहेस का? नको मामी, आता नाही. बाळा, खाण्यापिण्याचा संकोच बाळगू नकोस. आता अशी गाडी मुंबईला निघालेली आहे आणि वाराणसीला आपल्याला पोहोचायचंय, महादेवाच्या नगरामध्ये. हो सुनबाई, प्रवास खूप लांबचा आहे, खात पीत जाऊया. मामा, वाराणसीला आपलं घर आहे, तिथे गेल्यावर आरामात जेऊया. मी वाराणसीला पहिल्यांदाच जाते आहे. असं ऐकलं आहे की महादेवाच्या नगरामध्ये जत्रा असते. तू स्वतःच जाऊन बघ ना आणि महादेवांचं दर्शन सुद्धा घे. ट्रेन न थांबता धावत होती. बरीच मोठी स्टेशन तिने पार केलेली होती. ट्रेन मध्ये रेल्वे पोलीस आणि टीसी अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पळत असतात. तेवढ्यात अचानक गाडीमध्ये हडळीचा आवाज आकाशवाणी सारखा ऐकू येतो. मी हडळ बोलते आहे. मी कामायनी एक्सप्रेसचं अपहरण केलं आहे. ही गाडी आता तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत विश्वास यादव माझ्याजवळ येत नाही. मला माहितीये, याच गाडीने विश्वास यादव लग्न करून त्याच्या बायको बरोबर वाराणसीला जातो आहे. प्रवाशांनो, विश्वास यादवला माझ्या ताब्यात देऊन आपला प्रवास सुखकर करा. हडळीचं बोलणं ऐकून गाडीमधली लोक हबकतात. मामा मामी आणि श्रद्धा विश्वासकडे आश्चर्याने बघतात आणि त्याला याबद्दल विचारतात. विश्वास, हे सगळं काय आहे? बाळा, हडळ तुला का बोलवते आहे? हो विश्वास, हा काय प्रकार आहे? मला काय माहिती, तुम्ही जितके अनभिज्ञ आहात तेवढाच मी सुद्धा आहे. तसंही हडळीच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? हडळीचं बोलणं खोटं असू शकतं, पण गाडीचं अपहरण झालंय ही गोष्ट तर खरी आहे ना? हडळीद्वारे कामयानी एक्सप्रेसच्या अपहरणाची बातमी बघता चहूकडे पसरते.
पोलीस आणि रेल्वे अधिकारी कामयानी एक्सप्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रयत्न अयशस्वी होतो. कामयानी एक्सप्रेस तर वादळाप्रमाणे धावते आहे, कुठेही थांबायचं नावच घेत नाहीये. कशी थांबणार ऑफिसर, गाडी कोणी माणूस नाही हडळ चालवत आहे. या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार की कामयानी एक्सप्रेस कोणी हडळ चालवत आहे म्हणून. कामयानी एक्सप्रेस पुढचं स्टेशन भोपाळ आहे, आम्ही त्या स्टेशनला माहिती कळवलेली आहे. मला नाही वाटत की ही गाडी भोपाळमध्ये सुद्धा थांबेल. गाडी तिच्या जोरदार वेगाने रुळावरनं वेगावेगाने भोपाळ स्टेशनच्या पुढे निघून जाते. हडळ चालकाच्या केबिनमध्ये बसून गाडी चालवत राहते आणि भयानक आवाजात हसते. हडळ गाडी चालवता चालवता स्वतःशीच बोलत असते. विश्वास, तू असा कधीपर्यंत नाही येणार माझ्याकडे. जोपर्यंत इथे येत नाहीस गाडी थांबणार नाही. तुला माझ्याकडे यावंच लागेल. हडळीचं बोलणं ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना पुन्हा ऐकू येतं. हडळ परत परत एकच सांगत असते की विश्वास यादवला माझ्या ताब्यात द्या. श्रद्धा यावेळी बोलणं ऐकून सरळ चालकाच्या केबिनमध्ये जाते, जिथे हडळ ट्रेन चालवत असते. ती श्रद्धाकडे पाहून हसायला लागते. श्रद्धा, तू का आली आहेस? मी तर तुझ्या घाबरट नवऱ्याला बोलवलं होतं. का बोलवलं होतंस माझ्या नवऱ्याला, हेच विचारायला आले आहे. तुझ्या नवऱ्याची कर्म ऐकून तुला खूप वाईट वाटेल. मला ऐकायचं आहे, सांग काय झालंय ते. हिम्मत असेल तर तुझ्या नवऱ्या विश्वासची विश्वासघाताची कहाणी ऐक. माझं नाव सुष्मिता आहे. मी आणि विश्वास एकत्र आगगाडीची प्रशिक्षण घेत होतो. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. विश्वासने प्रेमात लग्नाचं वचन दिलं. मी विश्वासच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गेले आणि एक दिवशी फसले गेले. विश्वास त्याचं प्रशिक्षण अर्धवट सोडून माझ्याशी नातं तोडून पळून गेला. माझ्या प्रेमाला काळी मा फासली. माझ्या भावांनी मान सन्मानाच्या नावाखाली माझी हत्या केली. तेव्हापासून माझा आत्मा भटकू लागला आणि मी हडळ झाले. तेव्हापासून मी विश्वासला शोधते आहे. आज कळलं तो तुझ्याशी लग्न करून आपल्या गावी वाराणसीला चालला आहे. सूड घेण्यासाठी मी त्या गाडीचं अपहरण केलंय. सुष्मिता, विश्वासच्या फसवणुकीने तुला हडळ बनवलं याचं मला खूप वाईट वाटतंय. पण आता तो माझा नवरा आहे, माझं सौभाग्य आहे. त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि त्याला मारणं माझं कर्तव्य आहे. श्रद्धा हडळीकडून विश्वासबद्दल सगळं ऐकून रागारागाने परत येते आणि विश्वासावर सगळा राग काढून टाकते. विश्वास स्वतःच्या समर्थनार्थ खूप काही बोलतो. मामा मामी सुद्धा श्रद्धाला समजवतात. कामयानी एक्सप्रेसला थांबवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. गाडी आतापर्यंत बरेच सिग्नल तोडून अपघात करते. पोलीस नाईलाजाने एक तांत्रिकाला आपल्या मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात. तांत्रिक बाबा, आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. हे काम माझ्या आवाक्यातलं नाही, कारण मी चालत्या गाडीतून त्या हडळीपर्यंत पोहोचू शकणार नाही. काहीतरी उपाय असेल तांत्रिक बाबा. एकच उपाय आहे. कोणता, लवकर सांगा. आपण माणसांसारखे त्या हडळींचे सुद्धा धर्मगुरु असतात. त्यांची आज्ञा भूत आणि हडळ कधीच नाकारत नाही. मला त्यांची मदत घ्यावी लागेल. ते त्यांच्या शक्तीने चालत्या गाडीतून हडळीपर्यंत पोहोचू शकतात. तांत्रिक बाबा भूतांच्या गुरुला भेटून सगळं नीट सांगतात. भूतांचे गुरु मदतीचं आश्वासन देतात आणि स्वतःच्या शक्तीने उडत उडत कामयानी एक्सप्रेस मध्ये हडळी जवळ पोहोचतात. हडळ तिच्या गुरूंना पाहून अस्वस्थ होते. गुरुजी, तुम्ही इथे? हा काय वेडेपणा आहे सुष्मिता. गुरुजी, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. हा माझा सूड आहे. तुझ्या सूड घेण्याच्या नादात हजारो लोकांचा जीव धोक्यात घातला आहेस. जुन्या गोष्टी विसरून विश्वासला माफ कर. नाही गुरुदेव. हा माझा आदेश आहे. हडळ गुरुची आज्ञा मानून सुडाची भावना सोडून देते. गाडी आता योग्य गतीने धावू लागते. तोपर्यंत कामयानी एक्सप्रेस महादेवाची नगरी वाराणसीला पोहोचते.
वाराणसीला पोचल्यानंतर हडळ तिच्या धर्मगुरूंबरोबर विश्वासला भेटते. विश्वास तिची माफी मागतो. हडळ त्याला माफ करून महादेवाच्या पायाशी शरण जाते. विश्वास त्याची बायको आणि मामा मामींबरोबर महादेवाचं दर्शन करून स्वतःचा प्रवास आणि आयुष्य यशस्वीरित्या पूर्ण करतात. संगम एक्सप्रेस रेल्वे ट्रॅकवर खूप वेगामध्ये चालत जात होती. सर्व पॅसेंजर्स आरामात प्रवास करत होते. रागिणी पण आपल्या छोट्या बहिणीसोबत श्रेयासोबत दिल्ली ते मेरठ येत होती. त्यांच्या समोरच एक व्यक्ती बसलेला होता. खूप वेळेपासून सिगरेट पीत होता, ज्यामुळे रागिणी आणि बाकीच्या पॅसेंजर्सना पण त्रास होत होता. ओ हॅलो, जर तुम्हाला सिगरेट प्यायची असेल तर जरा साईडमध्ये जाऊन प्या. आम्हा सर्वांना इथे प्रॉब्लेम होता. ठीक आहे जातोय मी, पण एखाद्या मुलीसारखं थोड्याशा धुव्यामुळे घाबरणं चांगली गोष्ट नाही आहे. असं म्हणताच तो उठला आणि दरवाजाजवळ उभा राहून सिगरेट प्यायला लागली. ट्रेनच्या वरती एक चेटकीण आपल्या चार हातापायांवर चालत होती. चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. हा आवाज तिच्या चालण्यामुळे होत होता. एवढा आवाज काय येतोय? असं वाटतंय की ट्रेनवरती कोणी हत्ती चालत आहे. तो माणूस अजूनही दरवाजाजवळ उभा राहून सिगरेट ओढत होता. चेटकिनने वरूनच आपला हात खाली ओढला आणि त्याची मान पकडून त्याला ट्रेनच्या वरती खेचलं. तो व्यक्ती त्या चेटकिणीला पाहून तर घाबरलेला होता आणि सोबतच त्याला ट्रेनच्या छतावर पण भीती वाटत होती. भयावय अंदाजानं हसताना तिने त्या व्यक्तीला चालत्या ट्रेनवरून खाली ढकललं. त्या व्यक्तीचा आवाज आणि त्या चेटकणीचं भयानक हसणं ऐकून सगळे पॅसेंजर्स घाबरले आणि एकदम चुपचाप होऊन त्या दरवाजाकडे बघू लागले. तेव्हा ती चेटकीन अचानकपणे ट्रेनच्या आतमध्ये आली. तिला बघून सर्वांचा आरडाओरड झाला. चेटकिणीने खूप साऱ्या पॅसेंजरवर हल्ला केला होता. कोणाची मान तोडली होती तर कोणाचा हात तुटला होता आणि काहींची डोळे. अशा प्रकारे ट्रेनमध्ये अफरातफरी व्हायला लागली. लोक इकडे तिकडे पळायला लागले. रागिणी श्रेयाचा हात पकडून ती मागच्या दिशेने पळू लागली तेव्हा चेटकिणीने श्रेयाचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचलं. नाही! रागिणीने आपल्या जीवाचा विचार न करता चेटकिणीजवळ गेली आणि म्हणाली, ही छोटी मुलगी आहे, हिला कुठे घेऊन चाललाय? वाटलेस माझा जीव घे, पण हिला सोडून दे. हे ऐकून चेटकिणीने पण रागिणीची मान पकडली आणि तिला आपल्या जवळ खेचून तिला म्हणाली, तुला तुझ्या बॉयफ्रेंडला इथे ट्रेन मध्ये घेऊन यावं लागेल. ज्या दिवशी तू त्याला इथे घेऊन येशील ना, त्याच दिवशी मी तुझ्या बहिणीला तुझ्याकडे परत येईल. हे म्हणताच तिने रागिणीला धक्का दिला आणि श्रेयाला घेऊन ती फरार झाली. श्रेया! रागिणी आवाज देत राहिली. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. माहित नाही ती श्रेयाला पुन्हा भेटेल किंवा नाही. ट्रेन जेव्हा पुढच्या स्टेशनवर थांबली तेव्हा सगळे पॅसेंजर्स जोराजोरात ट्रेनमधून निघून सैरावैरासारखे पळू लागले. ट्रेन त्या स्टेशनवर खाली झाली. रागिणीसुद्धा घाबरून आपल्या घरी पोहोचली. एकीकडे रोहित होता, ज्याच्यावरती प्रेम करत होती, आणि दुसरीकडे तिची छोटी बहीण. तिच्याशिवाय रागिणीचं कोणीच नव्हतं. मला ते डॅनचं ऐकावं लागेल, त्याच वेळेस मी श्रेयाला परत घेऊन येऊ शकते. आणि ते डायन, तिचं रोहितकडे काय काम आहे, या मागचं कारण पण त्यावेळेसच समजेल. हा विचार करून तिने ती गोष्ट रोहितला न सांगण्याचा एक निर्णय घेतला. हेच तिला ठीक वाटलं. आणि 2 दिवसांनंतर जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा ती म्हणाली, रोहित, माझी फ्रेंड निशा दिल्लीवरून एका टूरला जातीये. मी विचार करत होते की आपण दोघे पण जाऊयात ना. हे तर खूप चांगली गोष्ट आहे. मला पण खूप दिवस झाले मी बाहेर फिरायला नाही गेलो. ठीक आहे, तर पक्का जाऊयात. ठीक आहे, पण आपण तुझ्या कारने नको जायला. आपण इथून दिल्ली ट्रेन मधून जाऊयात आणि तेथून निशा सोबत टुरिस्ट बस मध्ये. रोहितने याला मान्यता दिली आणि नंतर दुसऱ्या रात्री दोघही दिल्लीकडे जाण्यासाठी रवाना झाले. जेव्हा समोर संगम एक्सप्रेस येऊन थांबली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. दोघही ट्रेनमध्ये चढले. ट्रेनमध्ये पाऊल ठेवताच
ट्रेन चालायला लागली आणि तिने गती पकडली. रोहितने नोटीस केलं की ट्रेनमध्ये बसलेले सर्व पॅसेंजर्स एकदम चुपचाप बसलेले होते. या सगळ्या लोकांना अखेर झालं काय आहे? कोणीच एकमेकांसोबत बोलत नाहीये. ही गोष्ट पण रागिणीला पण अजीब वाटत होती. आता दोघं बसण्यासाठी सीट बघतच होते तेव्हा आणि एक पॅसेंजर जोरा जोरात हसायला लागला. रोहित आणि रागिणीने त्याच्याकडे बघितलं तर ते एकदम घाबरले. त्याचे डोळे पूर्णपणे लाल लाल झालेले होते आणि चेहरा पूर्ण निळा पडलेला होता. आजचा प्रवास तुझ्यासाठी शेवटचा प्रवास असणार आहे. त्याची ही गोष्ट ऐकून आणि त्याचं रूप बघून दोघंही ओरडायला लागली. एकानंतर एक ट्रेनमध्ये बसलेले सर्व पॅसेंजर्स जोर जोराने हसायला लागले. या प्रकारे हसायला लागले की काही कळतच नव्हतं. आजचा प्रवास तुझा शेवटचा प्रवास आहे रोहित. आजचा प्रवास तुझा शेवटचा प्रवास आहे रोहित. ही एकच गोष्ट ते पुन्हा पुन्हा बोलत होते. त्या सर्वांना घाबरून रोहित रागिणीचा हात पकडून मागे जायला लागला. पण ते सर्व लोक सीटवर बसून तेच तेच बोलत होते आणि म्हणत होते. तेव्हा एक जोराचा आवाज आला आणि सर्व शांत झाले. ट्रेनमध्ये एक सन्नाटा पसरला. चेटकिन छतावरून चालत चालत हसत होती. पुढच्या क्षणाला ती दरवाजातून आतमध्ये आली. जिला बघताच रोहित ओरडायला लागला. चेटकिनीने आपले पाय जमिनीवर ठेवले नव्हते. ती तर छताच्या वरतूनच चार हातापायांच्या सहाय्याने एका सरड्याप्रमाणे रेंगत रेंगत रोहितच्या दिशेने चालत होती. रोहित जवळ पोहोचताच ती छतावरून जमिनीवर आली आणि त्याचं मुंडकं पकडलं. मी तुमच्या सांगण्यावरून ह्याला इथे घेऊन आले. आता तुम्ही मला माझ्या बहिणीला माझ्याकडे सोपवा. पुढच्या स्टेशनवरती टीटी रूमच्या बाहेर तुला तुझी बहीण आहे तशी सुरक्षित भेटेल. हे म्हणताच रोहितची मान आणखी जोरानं पकडायला लागला आणि तो पुन्हा ओरडायला लागला. ट्रेनमध्ये बसलेले बाकी सर्व पॅसेंजर्स जोर जोरात हसायला लागले. अशा प्रकारे हसत होते की जसं काही एक प्रकारचा जादू टोना झाला. पण ह्या रोहितची चूक काय आहे? तुला याला का मारायचं आहे? हा मुलगा एक नंबरचा दगाबाज आहे. याने माझ्या सोबत पण प्रेमाचं नाटक केलं होतं, जसं की आता तो तुझ्या सोबत करतोय. आणि माझ्या घरच्यांना याच्या सगळ्या खऱ्या गोष्टी माहीत होत्या, म्हणून ते आमच्या लग्नाला तयार नव्हते. आणि ह्यांनी मला सांगितलं की आपल्याला पळून जाऊन लग्न करायला पाहिजे. याच्या सांगण्यामुळे मी माझ्या घरातले सगळे दागिने आणि खूप सगळे पैसे चोरले आणि परत याच्या सोबत पळून जाण्यासाठी याच ट्रेन मधून निघाले. आणि रात्रीच्या वेळी याने संधी बघून मला या ट्रेन मधून धक्का दिला आणि माझे सगळे दागिने सगळे पैसे घेऊन आजपर्यंत तो त्याची जिंदगी ऐशोआरामात जगतोय. काय एवढा मोठा दगा? रागिणी हे सर्व ऐकून हैरान झाली. ज्या रोहितवरती एवढं प्रेम करत होती त्याच्याबद्दल हे सर्व ऐकून तिच्यासाठी खूप शॉकिंग गोष्ट होती. एवढं म्हणताच चेटकिणीने रोहितला जमिनीवर पटकलं आणि नंतर त्याचा पाय पकडून त्याला घसीटून दरवाजापर्यंत न्यायला लागली. जेव्हा ती ट्रेन एका पुलाच्या वरतून जात होती त्या पुलाच्या दोन्ही बाजूला खाई होती. चेटकिणीने रोहितला उभं केलं आणि त्याला घेऊन खाईत उडी मारली. रोहितचा आवाज आता चारही दिशांनी फिरत होता आणि नंतर सगळं शांत झालं. ट्रेनमध्ये बसलेले सर्व पॅसेंजर्स चेटकिणीचा असर खतम झालेला होता आणि सर्व नॉर्मल झालेले होते. रागिणीच्या डोळ्यांसमोर जे काही झालेलं होतं ते खूप भयानक होतं, तरीही तिने स्वतःला सांभाळलं. पुढच्या स्टेशनवर जेव्हा ट्रेन थांबली तर तेव्हा तिला टीटी रूमच्या बाहेर श्रेया तिला योग्य अवस्थेत आढळली. रागिणी पळूनच तिच्या जवळ गेली आणि आपल्या घरी घेऊन आली.